उपस्थित आहेत, अनेक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक उपस्थित आहेत, काय चर्चा झाली, काय भेटलं? नाही, आता विधानसभेची निवडणूक लागलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात. विधानसभेच्या निवडणुकीसाठी मी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यामुळं, शिवसेनेतून इच्छुक असल्यामुळं, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढत आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये मी इच्छुक उमेदवार असल्यामुळे पवारसाहेबांच्या भेटीला मी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. काय बोलणं झालं, काय चर्चा झाली, अजून किती लोक अजित पवार गटाचे, शिवसेनेचे किंवा पवारसाहेबांच्या संपर्कात येतील? पवारसाहेबांना मी एक इच्छुक उमेदवार म्हणून भेटायला आलो आणि साहेबांना जनतेमध्ये, भोसरीमध्ये माझ्या नावाला किती पसंती आहे किंवा मी जनतेमध्ये जाऊन कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे निवडणूक लढू शकतो हे साहेबांना कळवलं आणि साहेबांना सांगितलं तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असावा आणि जरी मला उमेदवारी नाही मिळाली तरी मी महाविकास आघाडीचेच काम करणार आहे असे साहेबांना सांगितलं. जागा मुळात राष्ट्रवादीकडे आहे. तुम्ही वरिष्ठांशी शिवसेनेमध्ये प्रवेश करताना बोलणं केलंय का जागेबाबत? कारण तुमची इच्छा तर आहे, राजकीय महत्वाकांक्षा आहे निवडणूक लढवण्याची. वरिष्ठांशी शिवसेनेमध्ये ठाकरे उद्धव ठाकरे जागा मुळात राष्ट्रवादीकडे आहे असं आपण कसं म्हणू शकतो? आखाडा शिवसेनेने त्याच्यावर दावा सांगितलेला आहे भोसरी विधानसभेवर, राष्ट्रवादीकडे कसं काय? आखाडा भोसरीचं जरी असलं तरी वस्तादाकडे पैलवान आला असं म्हणायचं. हा, भोसरीचा आकडा आता ते म्हणतात सर्व, पण राजकीय आकडा म्हणजे आज समाजकारणाचा असतो. लोकांनी त्याला राजकीय आकड्याला तो कुस्तीचा आकडा केलाय. खरं समाजकारणात आता आदरणीय पवार साहेब हे देशाचे नेते, त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. वस्तादच आहेत ते, पैलवानाच्या विरुद्ध वस्ताद मैदानात म्हणायचं. उद्धव ठाकरेने तुम्हाला तयारी करायला सांगितले का? आपण दावा केलाय. हो, मी प्रवेश करतानाच उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की भोसरी विधानसभेवर यावर्षी नक्की भगवा फडकावणार आहे. समोर पैलवान आहे ना, पण असू द्या ना पैलवान, त्यांनी काही फरक नाही पडत. लढाई ही लढाई असती, युद्ध युद्ध असतं, कुणी असलं तरी आम्ही आमच्या ताकदीने लढणार आहे. वस्ताद आहेतच ना सोबत. राज्यात सगळीकडे जिंकून येण्याच्या मेरिटवरती जागा वाटप केलं जात आहे. तुम्ही शरद पवारांना आता भेटून सांगितलं का की मी जिंकून येऊ शकतो? काय नेमकं बोलणं झालं पवार साहेबांना? मी सांगितलं, मी दोन वेळा मतदारसंघ संपूर्ण माझा फिरून झालेला आहे. युवकांचा आणि भोसरी मतदारसंघातील सर्व जनतेचा खूप चांगला प्रतिसाद आहे. खूप चांगल्या पद्धतीने मी निवडणूक लढू शकतो आणि जिंकू शकतो, त्यामुळे साहेबांचा आशीर्वाद मला अपेक्षित होता, तो घेण्यासाठी मी आलो. तुम्ही शिवसेनेला जागा थोडासा सांगायला? तसं नाही मी सांगू शकत ना. मी सांगितलं की जर मला उमेदवारी मिळेल तर मी किती प्रभावीपणे निवडणूक लढू शकतो आणि जिंकू शकतो, तो साहेबांचा निर्णय असला.